नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये महिला वाहकांची भरती करून सरकारने महिलांना प्रोत्साहन दिले, तर महिला कुठेही कमी नाहीत हे या वाहक महिलांनी आपल्या कामातून दाखवून दिले. अनेकदा आपल्या तान्हुल्या बाळाला कडेवर घेऊन महिला वाहक बसमध्ये आपले कर्तव्य बजावतानाचे फोटो आपण पाहिले आहेत. मात्र महाराष्ट्र सरकार आणखी एक पाऊल पुढे जात आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे स्टेअरिंग आता महिलांच्या हाती सोपवण्यात येत आहे. एसटी महामंडळाने यापूर्वीच महिलांसाठी ही खुशखबर दिली होती. महामंडळाने जाहीर केलेल्या मेगा भरतीत 30% जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. त्यानुसार 2406 पदावर महिलांची भरती केली जाणार आहे. महत्वाचे म्हणजे हलके वाहन चालवण्याचा 1 वर्षाचा परवाना असलेल्या महिलाही भरतीसाठी अर्ज करू शकतात. तसेच महिलांसाठी उंचीच्या अटींमध्ये सवलत देण्यात आली आहे. निवड झाल्यानंतर संबंधित महिला उमेदवारांना एसटी महामंडळातर्फे अवजड वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. महिलांची उंची 160 सेंटीमीटर उंच असलेल्या उमेदवारांना भरतीसाठी पात्र धरले जात होते. मात्र आता उंचीची मर्यादा किमान 153 सेमी केली आहे. त्यासाठी आजपर्यंत 291 महिला उमेदवारांनी अर्ज केला होता. त्यापैकी 163 महिला उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. राज्यातील विविध भागात या महिलांकडून बस चालवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे निवड झालेल्या बहुतांश महिला उमेदवार या आदिवासी भागातील असून त्यांना मुख्य प्रभावात आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते या पायलट प्रोजेक्टचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने महिलांना बस चालक म्हणून प्रशिक्षण देऊन सामाजिक आणि राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाचे पाऊल टाकले. तर या महिला एसटी बस चालू लागतील तेव्हा त्यांचा आत्मविश्वास आणि धाडस सर्वांना प्रेरक ठरेल असा विश्वास माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी व्यक्त केलाय. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.